हवामान खात्यानं इशारा दिल्याप्रमाणे वायू वादळाचा परिणाम रत्नागिरी किनारपट्टीवर जाणवू लागलाय. वादळी वाऱ्याचा जोर आज अचानक वाढल्याचं दिसलं. ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळे समुद्रात वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली. समुद्राच्या अक्राळ विक्राळ लाटांनी हाहाकार माजवलाय. अजस्त्र लाटा आणि समुद्राच्या पाण्याच्या पातळीत झालेली वाढ यामुळे गुहागर, वेळणेश्वर, गणपतीपुळे, मिऱ्या, मुरुड आणि हर्णे या भागात काही ठिकाणी समुद्राच्या लाटांनी शिरकाव केलाय. वादळ सदृश परिस्थितीमुळे मच्छीमारांनी आपल्या हुड्या सुरक्षित ठिकाणी हलवल्या आहेत. रत्नागिरीत चीनच्या 10 जहाजांना थांबण्याची परवानगी देण्यात आली. वायू चक्रीवादळामुळे चीनी जहाजं जयगड बंदर आणि परिसरात थांबली आहेत अशी माहिती कोस्टगार्डनं दिली. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वायू वादळाचा फटका मान्सूनच्या आगमनावर झालाय. गेले 2 दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. सोमवारी संध्याकाळी किनारपट्टीच्या भागात वादळी वाऱ्याचा जोर वाढला आहे. या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका किनारपट्टी भागाला बसतोय. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली आहे. या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देणार आहेत गुजरातहून आमचे प्रतिनिधी चेतन पटेल आपल्यासोबत आहेत आणि रत्नागिरीत आहेत आमचे प्रतिनिधी प्रणव पुळेकर. सुरुवातीला जाऊया चेतनकडे. चेतन, हाय अलर्ट जारी किया है गुजरात में, अभी क्या हालात है वहां पे? जी बिल्कुल, आने वाले 24 घंटे जो है वो गुजरात राज्य के लिए बहुत कठिन माना जा रहा है. जिस तरह वायु तूफान के चलते पूरे राज्य के जो दरियाई काठा विस्तार है उसको अलर्ट किया गया है. हाल जो आप दृश्य जो दिख रहे हैं वो वलसाड जिला के तिथल दरिया किनारे के है. यहाँ पे जो पानी की आवक जो है उसमें सतत वधारा नोधाया गया है. हाल जे जिस तरह दरियाई जो लहर है वो शक्तिमान हो रही है और 3 से 4 फुट जो दरियाई लहर है वो उड़ रही है. साथोसाथ जो यहाँ के जो कलेक्टर है वो कलेक्टर ने यहाँ पे जो भी पर्यटक आ रहे हैं, जो भी मुसाफिर आ रहे हैं, उनको यहाँ पे सूचना दी गई है के 2 दिन के लिए ये जो दरिया है वो सबके लिए बंद किया गया है. यहाँ पे 1200 जितने जो मछुआरे हैं उनके साथ एक मीटिंग का भी आयोजन हाथ दिया गया था. वहाँ पे कलेक्टर ने सूचना दी है कि 3 दिन तक कोई भी मछुआरा पानी के अंदर नहीं जाए, क्योंकि जो पानी की जो भी पानी उत्तर उत्तर बढ़ रहा है, जिसके चलते यहाँ पे पुलिस और यहाँ के जो तंत्र है वो भी यहाँ पे साथ में खड़े हैं. आप देख सकते हो यहाँ पे पुलिस का भी काफिला यहाँ पे तैनात किया गया है. कोई भी पर्यटक या मुसाफर यहाँ पे दरियाए के अंदर नहीं जाए उसका यहाँ पे तकेदारी रख रही है. महत्व की चीज़ है कि हवामान विभाग ने दक्षिण गुजरात में 24 घंटे में भारी बारिश की आगाही की है. उसके चलते रात में जिस तरह बारिश हुई थी उसके चलते 4 लोगों की यहाँ पे बिजली पड़ने के कारण मौत हुई है. कलेक्टर द्वारा यहाँ पे दोपहर में एक मीटिंग का भी आयोजन हाथ कर दिया है, जिसमें जो अधिकारी है अधिकारी के बाद इंफॉर्मेशन लिया जाएगा किस तरह तंत्र ने पूरी तैयारी की गई है. उपरांत जी खास तौर पे मैं बताना चाहता हूं कि जो यहां पे एक एनडीआरएफ की टीम भी तैनात की गई है. यहां पे कोई भी मुश्किल पड़ेगी तो एनडीआरएफ की टीम को यहां पे तुरंत बुलाया जाएगा. जिस तरह भारी बारिश की भी यहाँ पे चेतावनी दी गई है उसके तंत्र में भी यहाँ पे पूरी सावधानी बरती है. जी चेतन, ऐसे साथ रहिए. हम रत्नागिरी जाएंगे आपल्या सोबत. रत्नागिरीहून आमचे प्रतिनिधी प्रणव पुळेकर आहेत. प्रणव, रत्नागिरीमध्ये वादळाचा जोर थोडासा दिसतोय, वारे वाहताना दिसतात, काय आत्ताची परिस्थिती आहे, नुकसान झाल्याचं काही माहिती मिळतीये? नुकसान म्हणजे काही ठिकाणी झाडं जे आहेत ते उन्मळून पडलेली पाहायला मिळतात, कारण किनारपट्टी भागामध्ये हा जोर जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. आपण माझ्या मागे बघू शकतो की ज्या मांडवी समुद्र किनाऱ्यावर कारण त्या 4 ते 5 फुटाच्या लाटा ज्या आहेत त्या उसळलेल्या पाहायला मिळतात आणि साधारणतः वाऱ्याचा वेग जो आहे तो ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने हे वारे हे किनारपट्टी भागामध्ये येताना पाहायला मिळतात. आणि विशेष म्हणजे हे समुद्राचं जे पाणी आहे हे समुद्राचं पाणी खाड्यांमार्गे काही ठिकाणी घरांमध्ये देखील घुसलेलं पाहायला मिळालं. खास करून वेळणेश्वर आणि जो हर्णेचा परिसर आहे या परिसरामध्ये समुद्राचं पाणी काही लोकांच्या घरामध्ये देखील घुसलं होतं. आणि हा वाऱ्यांचा वेग जो आहे तो प्रचंड आहे. तो वाऱ्याचा वेग जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत इथली परिस्थिती नियंत्रणात येऊ शकत नाही असं सांगितलं. जिल्हा प्रशासनाकडनं सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे. आणि कुणीही मच्छीमारीसाठी किंवा समुद्रामध्ये कुठल्याही कारणासाठी जाऊ नये असं देखील आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला आव्हानाला देखील लोकांनी चांगला साथ दिलेला आहे. प्रणव, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला. गुजरात वलसाडहून आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी चेतन पटेल आहेत. चेतन, शुक्रिया पुरी जानकारी के लिए.